अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शारदीय नवरात्रोत्सवाच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायवा प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे, परंतु कोरोनाचे सावट असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे दुर्गा मंडळांचा गाजावाजा यावर्षी पाहायला मिळत नसून अत्यंत साध्या प्रमाणात सर्वत्र घटस्थापना करण्यात आली आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरखाना या ठिकाणी उपस्थित आहोत। आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेची पहिली माळ। मात्र सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे येथे जे कोणी मूर्त्या घेण्यासाठी येत आहेत ते कोणत्याही प्रकारचे वाजंत्री न वाजवता मूर्त्या घेऊन जाण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू देखील शकता की मूर्त्यांचे किती सुंदर व आखीव रेखीव पद्धतीने अगदी उत्कृष्ट असं नयनरम्य अशा मूर्त्या सजवण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने इथे अतिशय उत्कृष्ट अशा मूर्त्या आहेत। मात्र सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे इथून काही घेऊन जात इथून वाजंत्री न वाजवता मूर्त्या घेऊन जाण्यात येत आहेत। त्याच पद्धतीने काही मंडळी येथे मूर्त्या घेण्यासाठी देखील आलेल्या आहेत। याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मागच्या वर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये आणि आत्ताच्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? आमचा माल पडेल भाई, आज एक लाखाचा 1.5 लाखाचा माल पडेल। मागच्या वर्षी बी तसंच मोठ्या मूर्त्या राहून गेल्या होत्या। आज हे 3-3 फुटाच्या 4-4 फुटाच्या मूर्त्या केल्या, त्या पण विकले गेले। आता काय करायचं? सरकार म्हणतात भरपाई नाही भेटणार। आमच्या जळगावला भरपूर लोक गेले कलेक्टर ऑफिसला। मग आतापर्यंत तुमच्या किती मूर्त्या विकून झालेल्या? आता माझ्या काय 30-30 मूर्ती बनवली मी, 25-30 छोट्या 2-3 फूट 4 फूट। मग कोणी येऊन घेऊन जात मूर्त्या विकल्या जात आहेत की नाही? नाही पडलेल्या आहे, अजून भरपूर पडलेल्या आहे। माझ्याकडून झालं नाही, मग हात लावणे राहून गेले काही ते हे झालं, 10-15-20 मूर्त्या अशाच कोऱ्या पडले। नवरात्र उत्सवामध्ये आणि आत्ताच्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? खरं तर असं दिसतो की ते वातावरण निदर्शक मालामध्ये छोट्या मोठ्या मूर्त्याच बनवल्या आहे, त्या पद्धतीने का विक्रय चालू आहे। मग आत्तापर्यंत किती मूर्त्या विकल्या गेल्या तुमच्या? विक्री होते आहे का मूर्त्यांची? चालू आहे चुकपाट, असे पहिल्यासारखं नाही आहे जे पहिले होत होते विक्रत। आणखी याबद्दल काय माहिती देऊ इच्छिता? माहिती काय एवढे हे तुम्ही स्वतः बनवलं? स्वतः बनवतो आम्ही। गांधी चौक येथे आलेले आहोत। येथे देखील नवरात्रीच्या काही येथे देखील देवींच्या मूर्त्या आहेत। मात्र
कोरोना सदृश परिस्थितीमुळे काही मूर्त्या विकल्या गेलेल्या नाही आहेत व तसेच ज्या मूर्त्या विकत घेण्यासाठी जे काही लोक आहेत ते वाजंत्र वगैरे न वाजवता विकत घेण्यात येत आहेत. तसेच तुम्ही मूर्त्या बघूही शकता, त्यांचं अगदी नयनरम्य अशा मूर्त्या त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. यंदा धंद्याचं खरंच नाही येत आहे, काय करता जे येते बरं आहे, पण लावलं अन्न करलं तसं तर थोडंफार झालं आमच्या आलं. गणपती बी तसेच पडे राहिले, आमचे देव्या पण तसेच पडे राहिले. सकाळपासून विकल्या नाही गेलेल्या का? 10-15 विकल्या गेल्या बाबा. जे मूर्ती 500 जात होती ते 300 विकली, जे मूर्ती 1000 जात होती ते 500 विकली, असं आहे. काय करता असा धंदा झाला यंदा. खायला पण मोठाच झालो काही, काय करणार आहे आपण, करणार आहे कोणी नाही. सगळे नादान नादान लेकर आहे, राहिले सिधं घर नाही दार नाही, धंद्याचं असं झालं बा. काय करवा, नादान नादान लेकर आहे ना, घरचा माणूस वारून गेला, काय करणार आहे आपण. तुम्हाला मागच्या वर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये आणि आत्ताच्या नवरात्र उत्सवामध्ये काय फरक दिसतो? आत्ताचं नवरात्र वाटतच नाही की नवरात्र आहे म्हणून. सर दरवर्षीचं नवरात्र एकदम चांगलं होत होतं, यंदाचं तर वाटतच नाही नवरात्र आहे. 2 वर्ष एकदम मस्त केलं देवाना, पण आमदा काहीच केलं नाही आमचं, म्हणजे भुकेला राहता टाईम आहे आमच्या. जेवढा खर्च लावला गेला आहे तो संमत निघाला आणि आमच्या आधारी पडले तर त्याला 10 रुपये सुद्धा आहे नाही आहे घरामध्ये, एवढी परिस्थिती खराब आहे. देवीच्या समोर जो काही आरास ठेवला जातो तेथे त्या आरासाचे इथे खूप सारे दुकानं लावण्यात आलेले आहेत. मात्र सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे आरास एवढा विकला जात नाही आहे. पहिल्यापेक्षा भरपूर जे त्याची कंडिशन होती पहिली त्याच्यापेक्षा फार कमी आहे. आणि आपण जे देवीच्या चुंद्र्या गिंद्र्या विकतो आणि धंदा जो होतो त्याच्यापेक्षा फार कमी वाटतं आहे आणि धंदा लॉसमध्ये. तुमचा किती लॉस झाला म्हणजे काही सांगू शकता का? माझा आता म्हणजे पहिल्यापेक्षा 1000 फरक वाटतोय मला. हो, कॅमेरामॅन सुप्रू जाधव, सौमी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.